नमस्कार शेतकरी मित्रांनो, पाहूयात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती हैदराबाद व इंदौर मंडी येथील आजचे म्हणजे दिनांक 11 नोव्हेंबर 2020 कांदा बाजार भाव। सुरुवात करूयात सोलापूर येथून। सोलापूर येथे आज 85 कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती, तर जुना कांदा 40 गाडी आली होती। मोठा माल 4,600 ते 5,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला, तर मीडियम माल 4,000 ते 4,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टा 3,000 रुपयापासून 4,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 2,000 पासून 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकली। सरासरी ॲव्हरेज 3,500 ते 4,500 रुपये क्विंटलपर्यंत होते। तर नवीन कांद्याच्या 40 गाड्यांची आवक आज सोलापूर येथे दाखल झाली होती। त्यामध्ये मोठा माल 3,600 ते 4,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। मीडियम माल 3,000 ते 3,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर गोल्टा 2,000 रुपयापासून 3,000 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 1,000 रुपयापासून 2,000 रुपये क्विंटलपर्यंत विक्री झालेली आहे। तर पांढरा कांदा 1,500 रुपयापासून 5,000 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विक्री झालेला आहे। त्यानंतर मध्य प्रदेश येथील इंदौर मंडी येथे आज नवीन कांद्याच्या 25,000 गोण्यांची आवक आली होती। त्याला बाजारभाव 2,500 रुपयापासून 4,300 रुपये क्विंटलपर्यंत निघाले। तर जुन्या कांद्याची 60,000 गोण्यांची आवक आज इंदौर मंडी येथे आली होती। त्याला बाजारभाव सुपर क्वालिटीचे कांदे 3,000 पासून 3,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर ॲव्हरेज कांदे 2,500 ते 3,000 रुपये क्विंटलपर्यंत आज इंदौर मंडी येथे विक्री झाली। हैदराबाद येथे आज 45 कांदा गाड्यांची आवक आली होती। त्यामधून नाशिक नगर सोलापूर येथून जी आवक आली होती, त्याला बाजारभाव 1-2 लॉटला 5,500 ते 6,000 रुपये क्विंटलपर्यंत मिळाला। तर सुपर बिग साईज कांदे 4,800 ते 5,500 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत। तर मध्य प्रदेश येथून जो कांदा आला होता तो 3,000 पासून 5,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे। तर नवीन कुर्नूल कर्नाटकाचा जो कांदा आला होता तो 1,500 रुपयापासून 4,500 रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विक्री झाला आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।